दोनों बल्लेबाज नंदन बड़ा टीम के पविन क्रिक की तरफ जा चुके हैं। पहला गेंदबाज का भाग दौड़ संभालने के लिए गेंदबाज लाड़ी वाली टीम की तरफ से कौन इस्तेमाल करेंगे? बड़ा मुकाबला, हॉट मुकाबला, सेकंड राउंड का पहला मुकाबला। जितने भी यहाँ दर्शक आ चुके, मेहमान आ चुके, उनका मैं वामन दरवड़ा तहे दिल से शुक्रिया अदा स्वागत करता हूँ और ले चलता हूँ मैदान की तरफ। ये दोपहर का वक्त है लेकिन गर्माहट ज्यादा है और गर्मा गर्म मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू हो चुका है। दोनों तरफ तो आग लगने वाली है लेकिन इसके पहले हम लोगों ने देखा जयवंत महमुनकर को क्या आतंक भरी बाजी बारी इस मैदान के ऊपर खेली। जयवंत महमुनकर उन्होंने बहुत बड़ी बारी खेली जयवंत ने, क्योंकि वो जरूरत भी थी लाडुली टीम के, लेकिन आप वो फील्ड की धमावट है मेरे ख्याल से लाडुली टीम की। पहली गेंद ऑफ स्टिक के ज्यादा बाहर, पंच ने शाहरुख खान की स्टाइल की तरह हाथ फैलाए, कहा कि ये गेंद वाइड है जरूर। जीरो गेंद एक रन, ये चार ओवर का पहला इनिंग खेला जाएगा। ध्यान में रखिए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अजिंक्य। ओ बिल्कुल ऑफ स्टंप के करीब से गेंद निकली है जरूर, यार गेंद फेंकी, डॉट गेंद निकाली जरूर। अजिंक्य स्ट्राइक के ऊपर, नॉट स्ट्राइक के ऊपर है अभिषेक। हर गेंदबाज का भाग दौड़ संभालते हुए गेंदबाज लाडिवली टीम की तरफ से कुणाल खारलेकर। कुणाल खारलेकर अगली गेंद, आहा लाभ किया है अजिंक्य और गेंद जाके बिल्कुल आउट ऑफ द पार। ये लगा 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 पहला छक्का, ये छक्के के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस। नंदन पाड़ा टीम के स्कोर कार्ड के ऊपर सात का आंकड़ा आ चुका है और फिलहाल ये पहला पावर प्ले चल रहा है प्रगति पथ पर और पहला ओवर लेकर आ चुकी है गेंदबाज कुणाल। कुणाल की अगली गेंद, ओ स्कोर कार्ड का फटका, खूबसूरत कवर ड्राइव नजर आया और गेंद निकल जाएगी कवर को चिरकर बाउंड्री के बाहर चार रन के लिए। इस चौके के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 11 खिलाड़ी, एक तरफ 11 खिलाड़ी भी ना रोक पाए इस गेंद को और रन आ चुके 11 क्योंकि गेंद यह भी कनेक्ट, क्या बात है। अजिंक्य ऑन द फायर और गेंद को भेजा बिल्कुल बाउंड्री के बाहर जगह के लिए। जगह के साथ 17 रन आज के स्कोर कार्ड के ऊपर, 17 डेंजर आंकड़ा है लेकिन बल्लेबाज देखिए बिना खतरा लेकर मैदान में रवाना है। वो हर एक खतरा उठाने के लिए तैयार है अजिंक्य जाधव। कुणाल खारलेकर दादा कुछ कर ये विकेट जल्दी प्राप्त कर। अगली गेंद कुणाल की, बढ़िया खूबसूरत वाडिश लॉन्ग ऑफ के एरिया के बाहर जाएगी गेंद, निकल गई बाउंड्री के बाहर चार रन के लिए। इस चौके के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 21। सभी देखिए युवा टैलेंट के चेहरे के ऊपर खुशी, 21 विदाउट लॉस नंदन पाड़ा टीम के स्कोर कार्ड के ऊपर 21। हमारे स्कोरर के चेहरे के ऊपर ज्यादा मुस्कान है, 21 है, अरे विदाउट लॉस है, विदाउट लॉस। अजिंक्य जाधव इसको आप कैसे रोक पाओगे? कुणाल खारलेकर दादा तेरे आंखों के सामने बड़ा सवाल नजर आ रहा है, करे तो क्या करे, गेंदे फेंके तो कहां फेंके, बाहर तो नहीं फेंक सकते। ये भी शॉर्ट गेंद, हाँ ऐसी गेंद फेंकनी चाहिए थी कुणाल दादा, ये शॉर्ट गेंद थी ऑफ साइड के एरिया में खेला, सिंगल मिलेगा 22 रन आज के स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस। पहला ओवर खत्म हो चुका है, 6 गेंदों का खेल खत्म हो चुका है, पावर प्ले को हटा दिया जाएगा और टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 22।
22 का आंकड़ा चुका विदाउट लॉस नंदन बड़ा बनाम लाडीवली इनके बीच में मुकाबला सेकंड राउंड का पहला मुकाबला इस मैदान के ऊपर खेला जा रहा है। बहुत ही ये दोस्तों मुकाबला हार्ड मुकाबला बन सकता है इस मैदान के ऊपर। क्या बात है, यहाँ तो कुछ आवाज साउंड अलग ही सुनाई दे रही है। सुफला शॉट, हाँ वो भी बाद में आएगा। जब किरण पवार मैदान में नजर आएंगे ना तो वो सुफला भी नजर आएगा। सुफला आएगा, झाड़ू शॉट आएगा और बहुत मुस्किया बॉल भी आएगा। जब आगे आगे जैसे मुकाबले चले जाएंगे ना तो मुकाबले में कहीं ना कहीं कहानी में ट्विस्ट आएगा। पहला ओवर का खेल खत्म हो चुका है, 22 रन आ चुके हैं। लेजेंड खिलाड़ी मैदान में गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए। ओह स्क्वायर कट का पटका, काफी नजाकत भरा ये स्ट्रोक है। बैकवर्ड डिप पॉइंट की तरफ गेंद को खेला, आइए और तो खराब, ये गलती नहीं करनी चाहिए। लेकिन इसने छोड़ा उसने छोड़ा, दोनों ने एक विकेट छोड़ा जरूर, लेकिन डबल रन मिलेगा, सिंगल था। खराब थ्रो के कारण ये दूसरा रन प्राप्त किया और दो रन का इजाफा मिला, कुल टोटल रन बन चुके स्कोर के आगे 24 लाइव इवेंट के माध्यम से मुकाबले आप लोग देख सकते हो। लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए क्योंकि ये बड़ा चैनल है। आहा फंस गए हैं शायद आप अजिंक्य जाधव, शायद अजिंक्य जाधव करना चाहते थे कुछ, हुआ कुछ और शायद शॉट लॉन्ग ऑफ की तरफ गेंद दे बैठे, कैच दे बैठे और एक पहला विकेट गिर दो। पहला ब्रेक जरूर मिला है जो गेंदबाज है अनिल वाघे को, पहला विकेट जरूर मिल चुका है। दोपहर का वक्त है, थोड़ा डीजे का म्यूजिक भी बजना चाहिए क्योंकि थोड़ा मजा भी आना चाहिए। ये मैत्री है मैत्री दादा, इसमें जलवा होना चाहिए, जल्लोश होना चाहिए। जैसा मुकाबला हॉट मुकाबला जैसे आपकी ये धुन भी हॉट होनी चाहिए। एक विकेट गिर चुका है, टोटल रन आ चुके हैं स्कोर कार्ड के बाद 24। नया बैटर आशीष एरुंकर, अजिंक्य जाधव जिनको कहीं ना कहीं रोकने की कोशिश बार बार कर रहे थे गेंदबाज, वो सफलता मिली अनिल वाघे को। ये लीजेंड खिलाड़ी है, पुरानी हड्डी है, पुराना चावल है, ये भले भांति जानते हैं कि मेरे के ऊपर जो रोल दिया है उस रोल के हिसाब से मैं मेरी अपनी जिम्मेदारी निभाऊंगा। और क्या शानदार विकेट प्राप्त किया, अजिंक्य जाधव को भेजा बैक टू डगआउट की तरफ, पहला विकेट गिरता हुआ नंदन बड़ा टीम का। अगली गेंद
तो ही जरूर, लेकिन दूसरा और अनिल जी वाघ है 50 प्लस है, लेकिन गेंदबाजी बहुत अच्छी चल रही है इस मैदान के ऊपर। और द विकेट, ओह क्या शानदार, जानदार, वजनदार, क्या गेंदे फेंक रहा है, बहुत ही बढ़िया, लाजवाब। देखिए उन्होंने इस ओवर में 2 विकेट प्राप्त किए और रन खर्च किए 6। बाबा महंगाई का जमाना है, अरे इतनी कंजूसी गेंदबाजी, किफायती सिर गेंदबाजी अनिल वाघे के द्वारा। दोस्तों कहते हैं ना, पुरानी हड्डी है, कसी हुई हड्डी है, मुरझी हुई हड्डी है, और क्या शानदार गेंदबाजी अनिल वाघे के द्वारा। पुराना चावल ऐसा नहीं कहा जाता दादा, इन्होंने बड़ा कारनामा किया इस मैदान के ऊपर। उन्होंने कहा बल्लेबाज को नया है, वो एक टैलेंट है, पुराना हड्डी के सामने ना टिक पाए। अजिंक्य यादव जिन्होंने बड़ा आतंक मचाया था, उसका पहला विकेट प्राप्त किया, उसके बाद दूसरा विकेट जिन्होंने प्राप्त किया, आशीष हेरुंगर का विकेट प्राप्त किया, तो ये दो खिलाड़ी है ना, उसको पवेलियन के अंदर भेजा। हाँ ये भी मुझे भी खिलाड़ी है, इनके नाम के ऊपर एक 50 दर्ज है। ऐसे गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए जयवंत, स्ट्राइक और बल्लेबाज अभिषेक। ये फुलान गेंद थी, शायद शॉर्ट फ्रंट की तरफ गेंद को खेला, हल्के हाथों से सिंगल मिलेगा, 2 विकेट जा चुके हैं, टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 29 का आंकड़ा, 2 विकेट गवा चुके नंदन बाड़ा टीम, और स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं 29। अभिषेक और विके अमरे, गेंदबाज का भागदौड़, जयवंत, ओ शायद वाइड ऑफ स्टिक के बाहर, पनिश करेंगे पंच, जरूर अतिरिक्त रन खर्च करेंगे जयवंत मामुनकर, बट एक रन और इजाफा मिला, टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 30 रन आ चुके हैं। अगली गेंद, ये खराब गेंद, जयवंत ने किया गलती, और जयवंत को किया चलती, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, दमदार आर पार षटकार, और नो गेंद है। विके अमरे, हाँ बिल्कुल, इस गेंद का तो इंतजार कर रहे थे, फुल ऑन गेंद, बिल्कुल बीमर की गेंद थी, और बीमर को किया हद पार, किया ना दादा जयवंत तेरे को तड़ी पार, भेजा बाउंड्री के बाहर, वहां से आना मना है, और जगह मिला, और जगह के साथ 37 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद जयवंत की, ये फ्री हिट था, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, लेकिन फ्री हिट है, ये रन आउट का विकेट मिल सकता है, लेकिन कैच का विकेट नहीं मिलेगा, फिर से खराब थ्रो किया है, गलत थ्रो है, और 2 रन, 39 का आंकड़ा जरूर लगेगा, 2 विकेट गवा चुके नंदन बड़ा टीम, 39 का आंकड़ा चुका है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है प्रगति पर, जयवंत की अगली गेंद, फुल ऑन गेंद है, विकी अमरे ऑन द फायर, गेंद जाएगी डायरेक्ट, ओह क्या बात है, जगह, यस, काउ कॉर्नर के एरिया में जो खिलाड़ी थी थोड़े से ना बॉडी को संभाल पाए, और शायद लाइन टच हो गए अपना पैर, और इसके कारण ये जगह। विकी अमरे ऑन द फायर, अरे जगह के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के बाद 45 का आंकड़ा आ चुका है, माना कि 2 विकेट जा चुके हैं। ओह डाउन द लेग साइड, डाउन द लेग साइड, जयवंत दादा गब्बर सिंह कह के चले गए, जो डर गए वो घर गए, डट कर मुकाबला करना चाहिए, बार बार कहीं ना गेंद कहां फेंक रहे फील्डर पता नहीं चल रहा है,
एक रन जरूर अतिरिक्त मिलेगा, 46 का आंकड़ा लग जाएगा स्कोर कार्ड के बाहर, 46 दो विकेट नंदन बड़ा टीम के स्कोर कार्ड के बाहर। हाँ शॉर्ट गेंद थी, आप फंस जाएंगे, विकी विकी आएंगे बैक टू आउट भाई, तीसरा झटका लगता हुआ 46 के ऊपर, तीसरा झटका डीजे। जवान फिर से तैयार और दो विकेट मारा, बिल्कुल लॉन्ग शॉट थर्ड मैन बाउंड्री के बाहर, टम 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 टम, ये मिलेगा करारा 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 चौकार जवे के साथ, कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 51 डिज है। तभी तो टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय नंदन पाड़ा टीम ने क्यों लिया, ये मेरे ध्यान में अभी आ रहा है, क्योंकि 50 प्लस रन बन चुके हैं, 51 रन आ चुके हैं, और उनकी गेंदबाजी है ना बहुत ही अच्छी गेंदबाजी है नंदन पाड़ा टीम के, हर एक गेंदबाज में मुझे धार नजर आई, जो पहले उन्होंने 36 रन डिफेंड किए थे, 36 वो भी डिफेंड किए थे 5 ओवर में, तो वो धार बिल्कुल गेंदबाज के पक्ष में है जरूर नंदन पाड़ा टीम के। चले दोस्तों मैदान की तरफ चलते हैं, क्योंकि आखिरी ओवर स्लॉग ओवर बचा है, डेथ ओवर, और किसके कंधों के ऊपर कप्तान भार सौंपेंगे, क्योंकि आप 3 विकेट जा चुके हैं, आखिरी ओवर बचा है इस पहला इनिंग का, पहले स्पेल का आखिरी ओवर बचा है, 51 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, 51 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, बबल बबल पैसा वसूल, लेकिन जब होगा तब विकेट प्राप्त करेंगे। लाडिवले टीम के ये कैप्टन है, ये सॉरी गेंदबाज है, हाँ ये कप्तान भी है बबुल, जो कप्तान भी है जरूर, और गेंदबाज का भागदौड़ भी। बबुल बबुल, लेकिन बल्लेबाज ने किया पैसा वसूल, गेंद निकल गई बिल्कुल वडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, दमदार आर पार षटकार जगह के साथ, कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के बाहर 57, 57 रन आ चुके स्कोर कार्ड के बाहर, डीजे बजा। बल्लेबाज गणेश पाटिल, पाटिल का जमाना है दादा, पाटिल बोलेगा वही बात खलास, अभी देखिए क्या बोला, छगा बोला, और छगे के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 57, तो पाटिल का जमाना ज्यादा राज चल रहा है पाटिल का। शॉर्ट गेंद, अरे विकेट, बिल्कुल विकेट, ये विकेट है, यहाँ तक साउंड सुनाई दी, थोड़े से हम लोग साइलेंट थे तभी ये साउंड हमारे तरफ आ चुका, विकेट गिर चुका, डीजे के लिए मौका है, डीजे तो बजा।
जो है बबुल, बबुल ने कहा एक गेंद तेरी, दूसरी गेंद मेरी, बारी 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 मेरी बारी तेरी बारी, कल पता नहीं किसकी बारी लेकिन बारी बारी सबकी बारी, हिसाब किताब रोकड़ा या कोई किसी का उधार नहीं रखता। ये क्रिकेट का मैदान है दादा, इस मैदान में किसी का उधार नहीं रखने चाहिए क्योंकि उधार लेना मनाही है यहाँ। तो चलिए दोस्तों मैदान की तरफ चलते हैं क्योंकि इसके बाद पहले गेंद के ऊपर छगा रोशन सर मारा था लेकिन कमबैक किया बबुल ने, तभी मैंने कहा था बबुल बबुल पैसा वसूल, लेकिन देखिए विकेट को प्राप्त किया। अगली गेंद बिल्कुल पैरों में गेंद थी और ये गेंद बिल्कुल डिप्स करने की तरफ खेला है, गेंद को रोका लेकिन दो रन को बचाए फील्डर ने, लेकिन बार बार खराब थ्रो फील्ड में, थोड़ा सा कहीं ना बहुत सारी गलतियां मुझे अंदर आ रही है, ये गलतियां को सुधारना पड़ेगा लाडिल टीम को, वरना कहते ना दादा गलती करती है आपको चलती, क्रिकेट में गलती नहीं चलती। टोटल रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 60, 60 के बाद रिटायरमेंट, ये आखिरी ओवर चल रहा है। हाँ ये आखिरी ओवर है, ऑन साइड गैर में गेंद को ट्रैवल किया जरूर, खाऊ कॉर्नर की पैरों से रोकने की कोशिश, लेकिन गेंद इतने रैपिड के साथ निकल गई ना, जैसे बंदूक से गोली निकलती है, धरती का सीना चीर कर निकल गई और पार चिड़िया उड़ाई चौकार। लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, शायद आखिरी ओवर चल रहा है और कहीं ना कहीं गेंदबाज को सोचने के लिए मजबूर कर रहे हैं नंदन बाड़ा टीम के बल्लेबाज, अभी नहीं सोचा, अभी नहीं तो कभी नहीं। होणारा सामना सावळा आणि भातण दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती की टॉस करण्याकरता टॉस बॉक्स वर यायचंय। ओ जडमे गेंद देगी, ये शातिर दिमाग चलाया उन्होंने कि जब उर्फी गेंद फेंकी थी तो छुमा मिला था, उसके बाद ब्लॉकन गेंद फेंकी, जरूर जड़ में गेंद फेंकी, फेंकना भी चाहिए, गेंदबाज का दिमाग ना दादा बहुत तेज के साथ, जैसा कि कहते हैं ना बंगाल टाइगर जो होते हैं उनका दिमाग तेज होता है, उस दिमाग के साथ गेंद डालना बहुत जरूरी। 64 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, इसके बाद एक बड़ा मुकाबला भातन बनाम सावला, इनके बीच में मुकाबला हो जाएगा। आ हा 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 हा, गेंद निकल गई बिल्कुल बाउंड्री के बाहर 6 रन के लिए, ये छगा दागा, तभी मैंने कहा था अभी नहीं तो कभी नहीं, जो करना है तो अभी कर, तभी अभी ने कहा तो रुक मैं हूं ना, और जगह के साथ कोई टोटल रन बन चुके 70। हेलो टॉस केला जाईल भातान आणि सावळे या दोन टीमच्या दरम्यान, दोन्ही कॅप्टन टॉस साठी प्लीज, भातान टीमचा कॅप्टन आणि सावळे टीमचा कॅप्टन। चला जयेश भोईर आणि एका बाजूने अनिकेत केदारी टीम कॅप्टन, सन्मान्य सिद्धेश अमरे साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठी आपलंही स्वागत या स्पर्धेनिमित्तानं। निखिल पाटील आमचे अध्यक्ष मैत्री ग्रुपचे, आणि त्याचबरोबर मिलिंदजी पाटील नंदनपाडा यांनाही विनंती असेल पण देखील या व्यासपीठामध्ये आपलंही स्वागत। निखिल पाटील आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत। भातान विपक्ष सावळे अशी लढत असेल, दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या। नेक्स्ट मॅच बिग फाईट मैत्री ग्रुप पेन पूर्व विभाग, सन्मान्य मिलिंदजी पाटील नंदनपाडा यांचं इथे आगमन, सहर्ष स्वागत। मैत्री ग्रुप पेन पूर्व विभाग यांच्या माध्यमातून पेन तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी म्हणजे मैत्री चषक 2023 हे पर्व, वर्षाच्या पण अखेरीस आहोत आणि वर्षाचा शेवट हा गोड व्हावा या उद्देशानं मात्र या स्पर्धेचं आयोजन काही दिवसानंतर आपण इंग्रजी वर्षाच्या नवीन, खरं तर इंग्रजी नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत, परंतु 2023 हा वर्ष अतिशय आनंदमय आणि त्याचा शेवट अगोड व्हावा यासाठी मैत्री चषक या स्पर्धेचं आयोजन। चला भातान टीमचा कॅप्टन आणि सावळे संघाचा कॅप्टन हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या। बिग फाईट किरण पवार अक्षय पवार, एका बाजूने जयेश भोईर प्रवीण भोईर सागर भोईर, हे खरं तर खेळाडू तुम्हाला भातान टीममध्ये पाहायला मिळतील। चला कॅप्टन लवकरात लवकर टॉस करा दोन्ही कॅप्टन।
भातान टीम चा कैप्टन अजून सावळे टीम चा कैप्टन बघा आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लवकर लवकर टॉस साठी धन्यवाद वामनजी दरोडा सरांचा तुम्ही आवाज ऐकताय पहिल्या सत्रामध्ये खूप चांगलं समालोचन जाऊया सामन्याकडे टार्गेट या सामन्याचं आहे 71 टू विन 71 टू विन असं हे टार्गेट आहे खूप मोठं टार्गेट आहे परंतु या मैदानावरती हे टार्गेट जर का चांगला स्टार्ट दिला लाडुडी संघाच्या फलंदाजाने तर हे टार्गेट देखील कमी पडेल अशी ही लढत धन्यवाद आपण लगेच सामन्याकडे जाऊया काही क्षणातच भातान टीमचे खेळाडू देखील दाखल होतील या स्पर्धेच्या दरम्यान फर्स्ट बॉल इनसाइड आउट मिड ऑफच्या धोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न हा फटका फसला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला जय मल्हार नंदनपाडा खरंतर या संघाचं कौतुक करावं लागेल पहिल्या सामन्यामध्ये त्याने 5 षटकामध्ये फक्त 35 केल्या होत्या आणि 36 टार्गेट असताना धावा त्याने वाचवल्या होत्या असं वाटलं होतं कुठेतरी या खरंतर संघाची बॅटिंग स्ट्रेंथ ही कमकुवत आहे परंतु या सामन्यामध्ये त्यांनी केलेली बॅटिंग ही आपल्याला पाहायला मिळाली जबरदस्त बॅटिंग साहिल कारलेकर हा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावरती झाला नवीन फलंदाज साहिल कारलेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय न्यू बॅटर पार्टनरशिप हवी आहे खरंतर मागच्या सामन्यामध्ये जशी जयवंत आणि साहिलमध्ये एक मोठी भागीदारी झाली होती तशी भागीदारी जर या मॅचमध्ये झाली तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आहे आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना जयवंत खरंतर मामुणकर यांनी 50 केल्या होत्या वैयक्तिक 50 धावांची त्यांनी इनिंग साकारली होती आणि त्याच्याबरोबरने साहिल कारलेकरने 3 षटकार लगावत 1 सिंगलच्या मदतीने 29 धावा आपल्या टीमसाठी केल्या होत्या त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे गोलंदाजी मार्कमधी विक्की आंबरे लीडिंग एज लागली आहे आणि इथे मात्र आणखीन एक धक्का लगातार दोन बॉलवरती दोन विकेट मिळत आहेत या ठिकाणी पाहू शकाल फिल्डिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून आज तुम्हाला खरंतर भातान संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम विकेट मिळाले 2 आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला विक्की आंबरे हा गोलंदाज बबूल स्ट्राइकिंग एंडला इथे इनसाइड आउट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह अफलातून टायमिंग जबरदस्त हा फटका कॉपीबुक स्टाईलने खेळला बबूल या फलंदाजाने निर्णय अजून पेंडिंग आहे इथे मात्र बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे इथे आला हा षटकार 2 विकेट नंतर बबूल
संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वेट अँड वॉच. भरपूर वेळ होता या फटक्यासाठी बबुलकडे. धीम्या गतीचा बॉल होता आणि अगदी थांबून मारला कव्हरच्या वरून. वन बाउन्स इन टू द फॅन चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढेल. टोटल 10 धावा धावफलकामध्ये. 71 टार्गेट आहे. 4 षटकामध्ये खूप मोठं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना लाडोळी संघासमोर. इथे फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे मिडविकेट क्षेत्राकडे. हा फटका सजवला बबुलने. आणखीन एक नेत्रदीपक फटका. 4 धावा या ठिकाणी येतील लाडोळी संघाला या अंतिम बॉलवरती. आणि इथे मात्र पहिलं षटक संपलं. टोटल 14 रन धाव फलकावरती. प्रत्येक षटकामागे 17.75 हा रिक्वायरमेंट होता आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 14, परंतु महत्त्वाचे 2 गडी बाद झाले. साहिल कार्लेकर बाजला त्याच्या बरोबरीने. आपण पाहिला पहिला फलंदाज दीपक मामुणकर हा खेळाडू देखील बाद झाला होता. परंतु त्यात मैदानाच्या आतमध्ये सध्या अर्धशतकवीर ज्या खरं तर जयवंतने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक केलं तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्यामुळे ही मॅच बनेल यातील मात्र शंका नाही आहे. मैत्री ग्रुप पेन खरं तर पेन पूर्व विभाग गेले कित्येक वर्ष या 18 शिलेदारांनी एकजूट दाखवत अनेक क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो किंवा अनेक काही कर्जसूत उपक्रम या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण त्यांना राबवताना पाहिले. या ग्रुपचे सर्वे सर्व अध्यक्ष निखिलजी पाटील यांचा मी आवाज उल्लेख करीन. त्यांच्या बरोबरीने रुपेशजी साळवी, अमोल दळवी MD, गणेशजी दळवी, प्रवीण इंदुलकर, रमेशदादा बामुगडे, अमोलजी एरुणकर, रोशनजी टेमघरे, प्रवीण नलावडे, ऋषी नाईक, स्वप्नील खामकर, प्रसन्न नेमाने, ॲडव्होकेट नितीन जेदे, पप्पू धनावडे, गिरीशजी पाटील, प्रवीण पाटील, राजूदादा पाटील, ॲडव्होकेट समीर बंगाली. खरं तर या सर्वांचं मी नक्कीच आभार व्यक्त करीन ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण होताना पाहत आहे. मैत्री ग्रुपचं कार्य आपण पाहिलं. पेन पूर्व विभाग क्रिकेटसाठी 70 टीमचे असोसिएशन स्थापन करून पूर्व विभागाचं क्रिकेटचं स्टँडर्ड कसं सुधारेल याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. त्यांचं आपण कौतुक करूया. सेकंड ओव्हरमध्ये आलेला बॉलर, पहिला बॉल वाईडचा इशारा उजव्याच्या बाहेर चालला आहे. एक्सामध्ये भर पडेल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही आपण पाहिलं तर खूप मोठं टार्गेट आहे. अनेक असे खरं तर मी मगाशी उल्लेख केला क्रिकेटबरोबर सामाजिक स्तुत उपक्रम राबवणारा आमचा मैत्री ग्रुप आहे. म्हणजे समाजाशी निगडीत समाजसेवा करणारा हा ग्रुप आहे. मी त्यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे लॉफ केला बॉलला, लॉंग ऑन मध्ये हा फटका फसला की मॅच फसली. कारण जयमन वामणकर सारखा एक प्रमुख फलंदाज आता मैदानाच्या बाहेर चाललाय, त्यामुळे अडचणी वाढतील लाडिवली संघाच्या वाट्याला. बघा खरं तर आपण पाहिला मागील 1-2 वर्ष अगोदर खरं तर आपण पाहिला कोविड नावाच्या विषाणूने संपूर्ण जगभर दहशत माजवली होती आणि तिथे मात्र अनेक जणांना मात्र त्या काळामध्ये संघर्ष करावा लागला. आणि कोविडमध्ये प्रत्येक आदिवासी वाड्यांमध्ये असं म्हणतात चंद्र सूर्य निसर्ग याला देव मानणारा समाज म्हणजे आपला आदिवासी समाज. त्या समाजासाठी भाजी आणि खाऊचं वाटप या ग्रुपच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देखील त्यांच्याकडून खाऊचं वाटप करण्यात आलं. आणि असं म्हणतात रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. रक्तदान शिबिर हे दरवर्षी या ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात येतं. हेअर कटिंग लेडीज ब्युटी पार्लर ट्रेनिंग वरवणे आश्रमशाला, या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना हेअर कटिंग लेडीज ब्युटी पार्लर हे स्किल डेव्हलप होण्यासाठी त्यांच्या माध्यमातून देखील उपक्रम राबवण्यात आला. हाफ ट्रॅकर आल्याला प्रहार केलाय. मिडविकेटमध्ये शत्रश जज करतायत त्यांच्या हातामध्ये चेंडू आणि नंदनपाडा संघ आता हवी झालाय या लाडिवली संघावरती. एक जर विकेट आला तर विकेट हॅट्रिक साठी अभिषेक हातनोळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अभिषेकजी हातनोळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मैत्री ग्रुपच्या खरं तर मी कार्याची दखल घेत होतो आणि पुन्हा एकदा आपण जर आपण गेलो तर 10वीच्या विद्यार्थ्यांना
एग्जाम पॅड वाटप वरवणे येथील आश्रमशाळेमध्ये करण्यात आलं आणि इथे आपण पाहता पुन्हा एकदा फिरून मारला बॉल स्क्वेअरच्या दिशेमध्ये हा फटका खेळून घडला सिंगल. मराठा समाज हॉल पोडियम भेट त्या ठिकाणी देण्यात आला. खरं तर संभाषण भाषणांसाठी पोडियम या ठिकाणी मैत्री ग्रुपच्या माध्यमातून भेट देण्यात आला. कोल्हापूर पूरग्रस्तांना देखील या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला. पेन खोपोली रोडवर अपघातग्रस्तांना तात्काळ सेवा करणारा मैत्री ग्रुप म्हणजे अपघातांच्या वाळी. बघा पुढचा सामना असेल प्रेम इलेवन राबे रुपेशी दळवी मुन्ना यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या बरोबरीने असेल संघ तो म्हणजे थळ. तर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा रावे आणि थळ. इथे देखील शॉर्ट ऑन पूल करायचा हा फटका देखील फसलाय बबुलचा आणि इथून मात्र आता लाडुली संघ पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. नंदन खरं तर आपण पाहिला नंदनपाडा हा संघ पहिल्या जिंकून दिला आपल्या टीमला आणि त्यानंतर मात्र बलाढ्य लाडुली संघासमोर मात्र चांगला त्यांचा संघर्ष पाहायला मिळाला. परलीवरून खरं आपण पाहता अल्पेशी दळवी यांचं देखील आगमन. आमचे आरके स्पोर्ट्स चे सर्वे सर्वा रोहनबाई रोशनबाई यांचं देखील आगमन त्यांचंही सहर्ष स्वागत. अलिबाग वरून आमचे निखिल पवार यांचं इथे आगमन त्यांनाही विनंती असेल आपण देखील या व्यासपीठात आपलंही स्वागत. राव्याचे आमचे ओंकार पाटील स्टार खेळाडू चला कॅप्टन या रावे आणि थळ टीमचे कॅप्टन टॉससाठी या. धावसंख्येचा आपण विचार केला धावा स्कोअर कार्डमध्ये 16 गडी बाद झालेले आहेत त्या ठिकाणी तब्बल 5 गडी बाद झाले 5 गडी बाद झाले. आमचे खरं तर परलीचे सिंगर त्यांचंही आगमन. रोशन वालगुडे सुधागडचे आमचे परमेश माले यस मोस्ट वेलकम सुधागडचे आमचे परमेश माले. मॅच चला इथे नो बॉल कॉल आलाय मैदानाकडे आपण जाऊया. प्रेक्षकांची खरं तर गर्दी आता हळूहळू वाढत चालली मान्यवरांची उपस्थित तुम्ही पाहताय. आमचे रोशन वालुगडे RPL मध्ये भेट झाली होती. परमेश माई सिंगर आहेत त्यांचं इथे स्वागत परळीवरून. खूप मोठ्या संख्येने मान्यवर मैत्री चषक म्हटलं की नेहमी चर्चेमध्ये राहणारी स्पर्धा आणि सातत्याने आपण पाहिलं या स्पर्धेला मोठ्या संख्येने विवस. फ्रीड बॉल मैदानामध्ये फेस करेल समोर फलंदाज केतन. स्विच हिटचा प्रयत्न केलाय आणि हा फटका चांगला आहे. स्विच हिट नाही तर हा स्वीट हिट आहे कारण डीप बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. एका सीमारेषा पार रन्स मिळतील 4. चला वैभव टावरी बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये दिसतील. ओंकार पाटील टीम कॅप्टन त्यांच्या बरोबरने थळ संघ कॅप्टन. चला टॉससाठी या आणि क्या थोडी विश्रांती घ्या आपण. वाईल्ड का एंट्री या ठिकाणी मिळाले ती म्हणजे प्रेम इलेवन आई रायबादी रावे संघाला. त्यांच्या बरोबर अलिबागवरून थळ संघ भत्रेचा आय थिंक संघ आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सामना एकतर्फा होत चाललाय. धावांचं जे टार्गेट मोठं उभं राहिलं त्याचा प्रेशर हा खरं तर लाडुली संघावरती आला. रन चेसिंग करताना टार्गेट सेट करा चेस करताना तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढं जावं लागतं. ज्या लाडुली संघाने पहिल्या सामन्यामध्ये जांभिवली संघाविरुद्ध 70+ रन केल्या त्या संघाला मात्र आता इथे संघर्ष करावा लागतो. 49 रनची गरज अंतिम 12 चेंडू आणि 49. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. मैदानामध्ये असलेले दोन खेळाडू त्यांच्याकडे देखील मोठ्या फटक्यांची त्यांच्याकडून अपेक्षा राहील लाडुलीच्या समर्थकांना. किरण पवारच्या चाहते आता देखील मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करतात कारण आज भातान आणि सावयाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये 49 समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडला रोहन. इथे आपण पाहताय शरीरापासून दूर बॉल वाईटचा इशारा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 48 रनची गरज. उद्या खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये तालुका हा संघ पाहायला मिळतील. मावळपासून महाडपासून पेण पनवेल खालापूर कर्जत असे खरं तर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहताय खरं तर कमबॅक सलग दोन वाईट
सलग दोन वाईट पाहायला मिळाले आणि दोन वाईटच्यामुळे मात्र कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 47 ची गरज मॅच बनेल असं म्हणतात. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे, कराव प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. एखाद्या खेळाडूने जर का आता गेअर बदलला आणि षटकार मारले, 4-5 षटकार जर का या 12 चेंडूमध्ये आले तर या धावांचं पाठलाग होऊ शकतो. तो प्रयत्न मैदानाच्यामध्ये करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. इथे हा फटका चांगला आहे, मी मगाशी म्हटलं इथे प्रयत्न करावे लागतील आणि इथे प्रयत्नांती परमेश्वर लॉन्ग ऑनला क्लिअर केलाय हा षटकाराला बॅटिंग करणाऱ्या लाडवली टीमला. षटकार आला आणि टोटल पहिल्या बॉलमध्ये 8 धावा आल्या. आता 41 ची गरज, 11 चेंडूमध्ये 41. बघा भातान संघ जर आपण पूर्ण स्क्वॉड आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. जयेश प्रवीण, भातान संघ जर आला असेल तर प्लीज आपण इथे रिपोर्टिंग करा. आयोजकांच्या सूचनेनुसार मात्र पुढचा सामना आणि त्या सूचनेकडे प्रत्येक संघाने इथे आम्हाला सहकार्य करा, लक्ष द्या. 11 बॉल 49 समोर स्टॅकिंग एंडला फलंदाज आहे रोहन. इथे आपण पाहता लास्ट मोमेंटला पॅडो स्विपचा प्रयत्न केला आणि खेळाडू बाद घोषित केलाय लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. रोहन देखील मैदानाच्या बाहेर चालला. आता अंतिम 10 बॉल विजयासाठी 41 रनची गरज. लास्ट 10 बॉल आणि 41 रन असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. नवीन खेळाडू राकेश आणि डॉन स्टॉकिंग एंडला असेल केतन. राकेश आणि केतन हे दोन खेळाडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहेत. भागीदारी मोठी करावी लागेल. केतन कालेकर आणि राकेश मामणकर स्ट्रॅकिंग एंडवरती. इथे फिरून मारला बॉलला, केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक बॉलचा पाठलाग करतात. मधून नशिबाची साथ मिळाली लाडवली संघाला. बघा अजूनही मॅच मध्ये खरं तर प्रयत्न सोडलेले नाहीयेत लाडवली संघाने. चला भातान आणि सावळे टीमचा कॅप्टन टॉसडिया, भातान आणि सावळे अशी सूचना आता आयोजकांकडून आली आहे. अजूनही 37 रनची गरज 9 चेंडूमध्ये. थोडी विश्रांती घ्या सगळी टीम. आपण वेळेवरती आलात त्याबद्दल आपलं मैत्री जशा ग्रुपच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. आणि इथे देखील आपण पाहिला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याच दरम्यान संदीप गरत आणि लल्ला भास्कर यांचं इथे आगमन. खरं तर दोघांचंही सहर्ष स्वागत करूया, कारण पेन कोलीवाडा संघ अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला हशिवरे संघासोबत खेळताना. आणि त्यांच्या बरोबरने आपण पाहता संदीपची गरज यांचं इथे आगमन. दोन्ही खरं तर पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. चौटम पूल केलाय स्क्वेअर लेग मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल खाली आलाय. जजमेंट चुकलं, झेल मात्र आपण पाहिला त्या ठिकाणी सेफ लँडिंग झाला. दरम्यान 2 धावा आल्या या चेंडूवरती. 2 रनने मात्र संघ पुढे जाईल. धाव संख्येत वाढ होईल. 1 धावा आहे धावफलकावरती. 36 गरज अजूनही मैदानामध्ये येणाऱ्या काही बॉलमध्ये. 7 चेंडू आणि 35 धावा. संघाने जो खरं तर पहिल्या इनिंग मध्ये कारनामा केला बॅटिंग करताना कोणालाही वाटलं नव्हतं, कारण पहिल्या सामन्यामध्ये या टीमला कमी धावा करता आल्या. इथे मात्र हा चौकार आलाय. बघा 6 मध्ये आता 31 6 चेंडू आणि 31 धावा. लॉंगॉनच्या अगदी डोक्यावरून बॉल गेला एका टप्प्याने. सीमारेषा पलीकडे 4 धावा आल्या. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 31 रनची गरज. सहा चेंडू आणि 31 धावा. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये येत्या 2024 पेनमध्ये अजून एक मोठी स्पर्धा डे स्पर्धा म्हणजे DK चषक 2023 येत्या 10 ते 14 जानेवारीच्या दरम्यान पेन नगरपालिकेच्या मैदानावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी असेल ती म्हणजे 2-व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज शतरक्षक आणि पब्लिक हिरो म्हणजे इमर्जिंग प्लेअरसाठी देखील त्या ठिकाणी सायकल आहे. 4 सायकल 1 2-व्हीलर बाईक
अशी स्पर्धा दत्ता कांबळे साहेबांची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हलक्या हाताने बॉलला स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी खेळून काढा आणि बघा फिल्डिंग कत प्रयत्न त्यांचे अगदी आगेवेगळे होते. शरीराने बॉलला त्याला थांबवलाय आणि एक रन मात्र आली. आता पाच चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार हा गरजेचा राहील या मॅचमध्ये संघाच्या विजयासाठी. प्रत्येक बॉलवरती षटकार हवाय. 30 धावांची गरज येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. इथे बॉल उडवलाय मिडविकेटच्या दिशेमध्ये हा फटका. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 4 बॉल आता 24 धावा. प्रत्येक बॉलवरती षटकार हवा. एक षटकार मात्र आला आहे त्या ठिकाणी फलंदाज आहेत राकेशच्या माध्यमातून. आता अंतिम 4 चेंडू आणि विजयासाठी 24 रनची गरज. ऑन आहे सामना अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाही. 10 धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 47 अजूनही आपण पाहत आहे 24 ची गरज येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. सुरुवात जर का चांगली झाली असती तर नक्कीच या मॅच मध्ये अतिशय चांगला तुम्हाला हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असता. इथे देखील बॉल चाललाय आणि या स्क्वेअर लेगच्या मधून प्रयत्न करतात मैदानामध्ये न थकता न थांबता न हरता. करण्यासोबत कधी कधी नशिबाला ही झुकावं लागतं. या मॅच मध्ये कोण जिंकणार लाडिवली की एका बाजूने नंदनपाडा यामधला महत्वाचा घटक कोण असेल तर तो राकेश. नंदनपाडा संघाचा समोर विजयाचा अडथळा कोण असेल तर तो राकेश. छोटा पॅक बडा धमाका अफलातून टायमिंग. 3 बॉल 18 धावा सलग 3 षटकार जर का अजून आले अजिंक्यच्या अगेन्स्ट एजे ज्याने मागच्या सामन्यामध्ये 9 धावा वाचवल्या त्याच्या तर हा सामना म्हणेल पुन्हा एकदा आलाय. छोटा पॅक बडा धमाका मिला मौका जडा छक्का. 2 बॉल 12 3 षटकार मारले. इथे विक्रम होईल का या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. जर का हा सामना आता लाडुली संघाने जिंकला तर न भूतो न भविष्यती अशी कामगिरी राहील राकेश या खेळाडूची या मॅच मध्ये. जरी संघ पराभवाच्या उंबरट्यावरती असला असं म्हणतात पराभव तरी अजूनही कोणत्या संघाच्या बाटेला आलेला नाहीये कारण प्रयत्न राकेशने मैदानामध्ये सोडलेले नाहीयेत. अंतिम 2 चेंडू शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. अफलातून मॅच जबरदस्त सामना पैसा वसूल सामना. इथे आपण पाहता मैदानामध्ये असा कारणामा करण मडवीने केला होता विनोद भगतच्या अगेन्स्ट पिल्लेच्या मैदानावरती. आदय सर्कलच्या मैदानात आपण पाहिला खरं तर दीपू मालीने 42 धावा एका षटकामध्ये केल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी आपण असे चित्र पाहिले. आता या मॅच मध्ये खरं तर राकेश हा सामना जिंकून देईल का. केवळ्याच्या क्रीडांगणावरती आकाश तारेकरच्या आगीस मंगेश गायकर नांदगावचा खेळाडूने 41 धावा केल्या होत्या एका षटकामध्ये. आता इथे आपण पाहता अंतिम 2 चेंडू आणि विजयासाठी 12 रनची गरज. शेवटचे 2 बॉल 12 धावा निर्णायक चेंडू. आता प्रेशर आहे अजिंक्य या खेळाडूवरती. कम बॅक केलं एक डॉट बॉल सुटकेचा निश्वास घेतला नंदनपाडा संघाच्या खेळाडूने नंदनपाडा संघाच्या समर्थकाने. असं म्हणतात जीवन हे कसं रंगमंच आहे त्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की त्या रंगमंचाच्या खाली उतारल्यानंतर देखील तुमच्यासाठी टाया व्हायला हव्यात. जरी संघाच्या वाट्याला पराभव आला तरी या पराभवाची चर्चा होईल राकेशची चर्चा होईल आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे जय मल्हार नंदनपाडा या टीमने. वेल प्लेड बॉईज हार्ड लक टीम लाडिवली जबरदस्त कामगिरी राहिली या संघाची परंतु अंतिम क्षणाला त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे नंदनपाडा या टीमने. 5 ओव्हरचा सामना असेल पुढचा. आपण टॉसकडे जाऊया. भातान आणि सावळे चला अनिकेत टॉससाठी आपण आणि जयेश भातान टीमचा कॅप्टन आरके स्पोर्ट्स भातान. आरके स्पोर्ट्स भातान विपक्ष सावळे. चला आमचे अध्यक्ष आपण निखिल पाटील आमचे अध्यक्ष मैत्री ग्रुपच्या अध्यक्ष त्यांना मी इन्व्हाइट करतोय. आपण टॉससाठी या टॉस आपण करणार आहोत.